नाशिक शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मिशन झिरो नाशिक हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महाकवी कालिदास कला मंदिर येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज पार पडले. नाशिक शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोनाला आळा बसणं कठीण आहे आणि म्हणूनच सर्वांनी एकत्रित येत या लढाईत भाग घ्यायला हवा. म्हणूनच शहरातील भारतीय जैन संघटना तसेच विविध सामाजिक संस्था आणि महानगरपालिका यांच्या साथीने नाशिकमध्ये मिशन झिरो नाशिक या उपक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे. जैन संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात 49 ठिकाणी फिरत्या रुग्णालयांच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबवण्यात येत असून अद्यापपर्यंत 16 लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मिशन झिरो नाशिक ही संकल्पना तयार करून काम करण्यात येत आहे. कोरोनाची कुठलीही भीती बाळगू नये यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे. आता कोरोनासह आपल्याला जगायचं यासाठी तशी मानसिकता तयार करून उपाययोजना करायला हव्या यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढे यावं असं आवाहन यावेळी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी केले. या मिशनच्या उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पालकमंत्री छगन भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तेवढ्या जबाबदारीनं आणि कष्टानं करावं लागलं आणि लोकांच्या सहकार्याशिवाय याच्यावर आपण कंट्रोल करू असं मला वाटत. लोकांचं सहकार्य पाहिजे, ते अगदी स्वतःहून पुढे येऊन चाचणी तपासणी करून घेण्यापासून तर डॉक्टर्स सांगतील ते औषधं घेणं आणि शासन आणि महानगरपालिका सांगेल त्याप्रमाणे तुमचं ते मुखपट्टी लावा, सॅनिटायझर्स वापरा, अंतर ठेवा, शारीरिक अंतर ठेवा, फिजिकल डिस्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत यश मिळणं कठीण आहे. आता या भारतीय जनसंघटनेनं काम खूप केलेलं आहे. म्हणजे सुरू झालं तेव्हापासून मी पाहतोय लोकांना ज्या ज्या निघाले ते परत त्यावेळेला सुद्धा जेवणाच्या अनेक लोकांनी सुरू केली. अशा अनेक आपली संघटना आहेत आणि प्रत्येक वेळा मदत करते. आज सुद्धा भारतभर आपण काम करतात अशा अनेक संघटना. मालेगावच्या इथं काही अदा विमानी संघटना आहेत, मुस्लिम संघटना आहेत, त्यांनी सुद्धा मालेगाव आणि त्यांच्या जे इथं आमच्या अधिकाऱ्यांच्या सर्वून कंट्रोल केला मालेगाव. आपण पण त्याच्यामध्ये आणि मग ते नंतर मग कुठे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये गेले, शहरामध्ये सुद्धा. हा करोना कोणाची जात बघत नाही, धर्म बघत नाही. हा कॉर्पोरेटर आहे, त्या मंत्री आहे, त्या सामान्य जो आहे पाणीपुरीवाला आहे काही बघत नाही. त्याच्याकडे जे भेदभाव अजिबात नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण कोण आहोत काय ते बाजूला सरून आपण मनुष्य आहोत आणि आपल्याला सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी हे जे मापदंड जे आपल्याला दिले जातात, सूचना दिले जातात, याची आपल्याला काळजी घ्यायची पाहिजे. बाकी राजकारण करायला तर खूप आहे वेळ आहे, बचेंगे तो और भी राजकारण करेंगे ना. आता मग आता सगळ्यांचं जे आहे आपण सगळे करोना विरुद्ध आपण सगळे प्रतिपक्ष, एकच पक्ष आपला करोना विरोध, अशा भूमिकेतून आपण काम करूया. लोक मदतीला तयार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये खरं आहे की ते घाबरले, जाव की नाही आपण केलं तर काय होईल, आणि डॉक्टर सुद्धा यायला तयार नाही. हे आमच्या गमे साहेब त्यांना विचारा, शासनाने सुद्धा 200 लोकांना सांगितलं या कामावर, हजारात 30 लोक हजर झाले, बाकीचे यायला एरवी एक माणसाची जर असेल जागा भरायची तर 10,000 लोक आणि महापौरांपासून खासदार सगळ्यांच्या चिठ्ठ्या. आता सांगतो या 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 येत नाही, भीती आहे मनामध्ये आणि त्याच्यामध्ये काही चूक आहे, स्वाभाविक आहे, हा मनुष्य स्वभाव आहे. कोरोनाच्या ह्या जागतिक महामारीच्या काळात नाशिक महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. हेमंत काळमेघ, न्यूज इंडिया 27, नाशिक.